विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 1 च्या पुस्तकातील 4 चॅप्टर रेशो अँड प्रोपोर्शन यातला प्रॅक्टिस सेट 4.1 घेतोय. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. एक्सप्रेस द फॉलोइंग परसेंटेजेस एज रेशो इन रिड्यूस्ड फॉर्म. आता 75% और 75:100 हे जे परसेंटेज आहे आपल्याला याला रिड्यूस्ड फॉर्म मध्ये लिहायचंय. वर लिहू 75/100. आता 75 आणि 100 या दोघांना कोणत्या सारख्याच संख्येने भाग जातो तर 25. 25 × 3 = 75 आणि 25 × 100. 25 आणि 25 कॅन्सल झाले तर आपला आन्सर आला 3:4. म्हणून यांचा रिड्यूस्ड फॉर्म मध्ये रेशो आहे 3:4. नेक्स्ट काय बघा, 44:100 म्हणजे 44 चा 100 सोबत रिड्यूस्ड फॉर्म मध्ये रेशो विचारलाय. यास दोन्ही संख्येना कोणत्या सारख्या संख्येने भाग जाईल तर 4 ने. 11 × 44 आणि 25 × 100. 4 आणि 4 कॅन्सल. आता पुन्हा 11 आणि 25 ला कोणत्या सारख्या संख्येने भाग जातो का तर नाही. सो यांचा रेशो आहे 11:25. तसंच 6.25% पर्सेंट म्हणजे 6.25 out of 100. ठीक आहे. आता हा पॉइंट जर आपल्याला नको असेल आणि दोन घरं पुढे सरकायचे असतील तर याला आपण 625 लिहू शकतो. पण मग दोन घरं डिनॉमिनेटर मध्ये पण वाढवावे लागतात. ठीक आहे. आता या दोन्ही संख्यांना कोणत्या सारख्याच संख्येने भाग जातो तर 25 × 25. 25 चा वर्ग आहे 625. आता याला 25 ने भाग देऊ. 25 × 100 = 0. तर हे 25 आणि 25 कॅन्सल झाले. आता परत एकदा 25 ला आणि 400 ला कोणत्या सारख्या संख्येने भाग जातो. 25 × 1 = 25 आणि याला जर 25 ने भाग दिला तर बघा 25 × 1 = 25. 15 उरले. 25 × 6 = 150. सो 1:16 हा यांचा सिम्पलेस्ट किंवा रिड्यूस्ड फॉर्म मध्ये रेशो आहे. आता यानंतर यातला चौथा सब क्वेश्चन काय आहे बघा. 52:100 म्हणजे 52%. आता याचा रिड्यूस फॉर्म मध्ये रेशो फाइंड आउट करायचे. 52 वर लिहू आणि 100 खाली लिहू. या दोन्ही संख्यांना कोणत्या सारख्या संख्येने भाग जातो तर 4 ने. 13 × 52 आणि 25 × 100. 4 आणि 4 कॅन्सल. 4 कॅन्सल. 13:25 हा झाला याचा रिड्यूस्ड फॉर्म मध्ये रेशो. त्यानंतर 0.64% आहे म्हणजे 0.64 वर लिहावे लागतील. पर्सेंट खाली लिहावे लागतील म्हणजे 100 खाली. आता हा पॉइंट जर नको असेल तर दोन घरं पुढे सरकू. 64 होऊन जाईल. मग इथे सुद्धा दोन घरं पुढे सरकावे लागतील. याप्रमाणे 2 झिरो वाढतील. आता या दोन्ही संख्यांना आपण 16 ने भाग जातो का बघा बरं. तर 16 × 64 आणि याला जर 16 ने भाग दिला 16 × 96 4 उरले. 16 × 32 8 उरले. 16 × 5 = 80. 16 कॅन्सल. 4/625. आता या दोन्ही संख्यांना कोणत्या सारख्या संख्येने भाग जातो तर कोणत्याच नाही. म्हणून 4:625 हा झाला याचा रिड्यूस्ड फॉर्म मधला रेशो. अशा प्रकारे इथे आपलं हे तिसरं गणित संपलेलं आहे. पर्सेंटेज दिलं होतं, रिड्यूस्ड फॉर्म मध्ये रेशो आपण फाइंड आउट केला.